ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राजाराम कारखान्यात महाडिक गट 21 जागा जिंकणारच। राधानगरी कसबा तारळे केंद्रांना खासदार धनंजय महाडिक यांची भेट। राजाराम सहकारी साखर कारखाना निवडणुकीत 21 जागा महाडिक गट जिंकणार असून बंटी पाटील यांना एकही जागा जिंकू देणार नाही असे खासदार धनंजय महाडिक यांनी राधानगरी येथे महानकार्य चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। आज राजाराम साखर कारखान्यासाठी आज मतदान होत आहे। खासदार धनंजय महाडिक यांनी राधानगरी कसबा तारळे या मतदान केंद्रावर भेट दिली। त्यामध्ये चांगले मतदान झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले व जनता महाडिक गटाच्या पाठीशी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। बंटी पाटील यांना एकही जागा जिंकू देणार नाही, त्यांचा पराभव अटळ असून कारखान्यामध्ये 21 जागा जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज सकाळपासून जवळजवळ 20 ठिकाणी जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे आणि प्रत्येक बूथवर जसा इथं उत्साह आपल्याला राधानगरीमध्ये पाहायला मिळतो असाच उत्साह प्रत्येक बूथवर आहे आणि मोठ्या प्रमाणात मतदार सभासद बाहेर पडलेले आहेत, कारण चीड लोकांच्यामध्ये शेतकऱ्यांच्यामध्ये निर्माण झाली की बिनविरोध होण्यासारखी निवडणूक असताना जाणीवपूर्वक आणि द्वेषापोटी माजी पालकमंत्र्यांनी ही निवडणूक लादलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्यामध्ये प्रचंड त्यांच्यावर रोष निर्माण झालेला होता। सगळ्या केंद्रांवरती अशीच परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात सभासद शेतकरी उत्साहाने बाहेर पडलेले आहेत आणि मतदान करतायत आणि 70 ते 80% मतदान सगळ्या केंद्रांवर जिथं जिथं मी गेलो होतो तिथं आपल्या महाडिक पॅनलला 70 ते 80% मतदान होईल अशी परिस्थिती मला पाहायला मिळाली। कोल्हापूर येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं आज मतदान होत आहे। गेले 15 दिवस ही निवडणूक खूप गाजली, जिल्हाभर आणि राज्यभर खूप मोठ्या प्रमाणात प्रचार अपप्रचार झालेला संबंध महाराष्ट्राने पाहिला। विरोधी जी आघाडी आहे त्यांनी द्वेषापोटी ही निवडणूक सभासदांच्यावर लादलेली आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल आज सकाळी 8 वाजता संस्था गटातील 130 पैकी 90 मतं आम्ही घेऊन एकत्र जाऊन महाडिक साहेबांचा विजय निश्चित केला आणि आज गावागावामध्ये पाहतोय आपण एकतर्फी ही निवडणूक होणार, बंटी पाटलांच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार अशा पद्धतीची परिस्थिती संबंध जिल्ह्यामध्ये आहे। काल खरं म्हणजे त्यांनी एक केविलवाना प्रयत्न केला, त्यांना लक्षात आलं निवडणूक आपल्या हातातून निसटलेली आहे, हे लक्षात आल्यानंतर तिने रात्री थोडी काही प्रलोभनं काय आमिष सभासदांना राजारामच्या दाखवण्याचा प्रयत्न केला, पण राजाराम कारखान्याच्या सर्व स्वाभिमानी सभासदांनी शेतकऱ्यांनी त्यांना त्यांचं जे मागणी होती ती फेटाळून लावून महाडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली पॅनलला भरघोस मताधिक्यानं मतदान देण्याचं ठरवलं आणि त्याची सगळ्या केंद्रावर आपण पाहताय जवळजवळ 85% मतदान आता 2 वाजता पूर्ण झालेलं आहे आणि 21 च्या 21 उमेदवार आपले निवडून येतील, 21-0 असा निर्णय होईल। यावेळी महाडिक गटाचे उमेदवार गोविंद दादा चौगुले, राजाराम कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मोरे, विजय महाडिक, महेश निले, दीपक शिरगावकर, संभाजी आरडे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। महानकरी न्यूज साठी विजय बकरे, राधानगरी।